पुण्याच्या चाकणजवळील आंबेठाण येथून तरुणाचे अपहरण करणाऱ्यांना फिल्मी स्टाईलने पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. चुलत मामाने संदीप शिंदे या भाच्याचे अपहरण केले होते. सकाळी 7:30 सुमारास मामासह 14 ते 15 जणांनी भाच्याचे घरातून अपहरण केले. भावाने काही अंतर त्याचा पाठलाग केला, नंतर ते खेडच्या दिशेने गेले. भावाने तातडीने चाकण पोलिसांनी खेडकडील नातेवाईकांना याची माहिती देताच वायरलेसवरून खेड पोलिसांना सतर्क करण्यात आलं. तेव्हा खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाडा गावाजवळ इतर नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने 9 सुमारास दोन्ही गाड्या अडवण्यात आल्या. त्यापैकी 4 ते 5 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित जवळच्या रानात पळून गेले. मात्र त्यांचाही शोध घेत आत्तापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे, तर अद्याप दोघे फरार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या कारवाईत मदत करत त्या तरुणाची सुखरूप सुटका केली. पुरुषीच्या स्टॉपला आल्याच्यानंतर तिथं आम्ही बघितलं की ना गाड्या आम्ही पलीकडच्या रस्त्याने बघितल्या होत्या की तिकून 2 तवेरा चालल्यात म्हणून. मग आम्ही पटकन पुढे येऊन आहे ना तिथं वाळाच्या तिथं थांबलो. वाळाच्या तिथं थांबल्याच्यानंतर तिथे पण आहे ना 4-2 लोक वाळत गावचे ग्रामस्थ काही जमा झाले, पोरं जमा झाले. आम्ही म्हटलं बा आपण का त्या गाडीत मुलगा आहे का आपण बघूया म्हणून आम्ही तिथं थांबलो बघायला. तर त्यांना थांबवताना आम्ही गाडी ज्यावेळेस अडवायला लागलो तर त्यांनी आम्हाला 4-5 जणांना उडवलं असतं त्या ड्रायव्हरनी. एवढा स्पीडनी आहे ना तो निघून गेला. त्याच्यापाठी आम्ही पण वाड्यापर्यंत गेलो, वाड्यात फोन करून सांगितले बाकीच्या पोरांना. तिथं पण गाडी अडवताना तुम्हाला पण एका गाडीवर त्यांनी ना जवळजवळ इतक्या जोरात आले की तुम्हाला सांगतोय ना त्यांच्यामध्येच ना त्या गाड्या एकमेकांच्या यायला ठोकल्या त्या गाड्या. आणि तिथं पण 5-7 जण नागरिक तिथल्या गावातले वाचले. आणि मग नंतर यांनी काय केलं की मग तिथं येऊन त्यांना ना मग बाकीच्या लोकांनी ना म्हणजे सगळ्या लोकांनी त्यांना पकडलं. जमिनीच्या वादातून हे अपहरण झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 7:30 उचलला घरून, राहत्या घरी 7:30 उचलला. त्याला डॅमच्या धरणावर नेला, तिथं त्याला बंदूक लावली होती कपाळावर. कपाळावर बंदूक लावून सांगितलं तू काय काय केलं असं तसं विचारलं. त्याच्या पद्धतीने त्यांनी विचारलं. त्यानंतर त्याला धामणगाव मध्ये त्यांच्या घरी नेला गोडक्यांच्या. गोडक्यांच्या घरी नंतर मारहाण केली त्यांच्या. इथं आहे ना इथं पायावरती इथं गळा तोंड बिंड सगळं फोडलेलं आहे त्याचं. फोडल्यानंतर त्याला तिथं बांधून ठेवलं रशीने. रशीने बांधल्यानंतर हे सकाळी तिथून निघून आले परत दोन्ही टवेरा. त्याला तिथंच बांधून ठेवलं, हे निघून आले दोन्ही टवेरामधून. ज्यावेळी आम्ही तिथं गेलो त्यावेळी त्यांच्या घरी एक अपंग बाबा आहे, घोडक्यांचे वडील अपंग बाबा आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं का तुमचा मुलगा इथून पळून गेलाय. तर तिथल्या एका पोराला विचारलं आमचा पोर इथून गेलाय का. ते म्हटले त्याचे हात बांधलेले पाय बांधलेले तिथं आम्ही सोडले त्याला आणि तो इथून खाली नदीकडं निघून गेलाय.